शिंदखेडा येथे धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी मतदान। धुळे जिल्हा नियोजन समितीच्या आधीच 23 पैकी 22 जागा बिनविरोध झाल्या आहेत। केवळ एकाच जागेवर आज शिंदखेडा आणि साखरी नगरपंचायत प्रतिनिधी उमेदवारांसाठी मतदान घेण्यात आलंय। त्यात भाजपचे शिंदखेडा नगरपंचायतचे गटनेते तथा सभागृह नेते अनिल लालचंद वानखेडे तर साखरीचे सुमेत नाणेश्वर नांगरे रिंगणात आहेत। आज सकाळी 8 वाजता मतदानाला तहसील कार्यालयात सुरुवात झाली। शिंदखेडा नगरपंचायतचे 18 पैकी 16 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। समाजवादी पक्षाचे नगरसेवक विजयसिंह राजपूत आणि काँग्रेसचे नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते सुनील चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही। केंद्राध्यक्ष अरुण पाटील, सहाय्यक डीपी चव्हाण, चंद्रशेखर ठाकरे, अशोक पाटील, गोरख बागल यांनी काम पाहिलं। धुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीनिमित्त आज नगरपंचायतच्या म्हणजे छोट्या गटाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय अनिल लालचंद वानखेडे, गटनेता सिंदखेडा नगरपंचायत, हे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे। माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेनुसार आज भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षाच्या सगळ्या उमेदवारांनी मतदान केलं आहे आणि उद्या मतमोजणीअंती माननीय अनिल रावसाहेब यांचा विजय निश्चित होईल याच्यात अजिबात शंका नाही आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीस आणि शिंदखेडाच्या विकासासाठी ते उद्या निवडून आल्यानंतर त्यांना शुभेच्छा, धन्यवाद। न्यूज 15 मराठी साठी खंडेराव पवार, धुळे।